हॅलो आय एम आकाश वेलकम अवर एज्युकेशनल चॅनल या चॅनलवरती आपण डेली करंट्स अफेअर आणि दोन हजार एकोणीस वीस या इयरबुकमधील महत्त्वाच्या घडामोडी कवर करत असतो चला तर मग स्टार्ट करूया तर आय पी एल लिलाव दोन हजार एकवीस झालेला आहे त्या लिलावामध्ये सर्वात महागडा खेळाडू क्रिस मॉरिस हा ठरलेला आहे तर तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर तो आहे दक्षिण आफ्रिका देशाचा खेळाडू तर मग कोणत्या संघाने त्याला विकत घेतलेला आहे त्याच्याशी करार केलेला आहे तर तो संघ आहे राजस्थान रॉयल आणि सोळा कोटी पंचवीस लाख रुपयाला हा करार झालेला आहे ठीक आहे तर लक्षात ठेवायचं आहे मग की आय पी एल लाव दोन हजार एकवीसमध्ये सर्वात महागडा खेळाडू कोण ठरलेला आहे तर तो ठरलेला आहे क्रिस मॉरिस दक्षिण आफ्रिका राजस्थान रॉयल संघ सोळा कोटी पंचवीसला त्यानंतर तो दुसरा पॉईंट दिलेला आहे आपल्यासमोर द प्रेसिडेन्शियल इयरबुक हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी लिहिलेलं आहे जेव्हा राष्ट्रपती पंतप्रधान उपराष्ट्रपती असे प्रमुख पद असलेले व्यक्ती जेव्हा बुक्स वगैरे लिहितात ते एक्झाममध्ये दे डेफिनेटली विचारली जाण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तर द प्रेसिडेन्शियल इयर ही बुक जी आहे ते माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी लिहिलेलं आहे त्यानंतर पश्चिम बंगालमधील पहिले तेल क्षेत्र कोणते ठरलेले आहे तर ते ठरलेले आहे चोवीस परगणा तर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की रिकामी जागा या राज्यातील पहिले तेल वायू क्षेत्र चोवीस परगणा ठरलेले आहे तर ते कोणत्या राज्यातील आहे तर डेफिनेटली ते पश्चिम बंगाल या राज्यामधील आहे त्यानंतर पुढे चलू आपण नीला सत्यनारायण लक्षात घ्या नीला सत्यनारायण ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या तर बघा जन्म पाच फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस निधन सोळा जुलै दोन हजार वीस त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या बट एकूणात त्यांचा कितवा क्रमांक होता चौथ्या क्रमांकाच्या होत्या आणि कालावधी जो आहे त्यांचा तो आहे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालावधीमध्ये त्या निवडणूक का आयुक्त होत्या आणि त्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या त्यामुळं हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि एकूणामध्ये त्या चौथ्या क्रमांकाच्या होत्या आणि त्यांचं जे आत्मचरित्रपर पुस्तक होतं ते पुस्तक होतं एक पूर्ण अपूर्ण लक्षात घेता पुस्तकाचं नाव होतं एक पूर्ण अपूर्ण आपला जो महाराष्ट्र राज्याचा निवडणूक आयोग आहे त्याची जी स्थापना झाली ती सव्वीस एप्रिल लक्षात घ्या सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णवला झालेली होती सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव दोन हजार एकोणीसमध्ये याला पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहे आणि ज्या वेळेस वे हा आयोग स्थापन झाला होता सुरुवातीला सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णवला त्यावेळेस महाराष्ट्राचे पहिले निवडणूक आयुक्त हे देना चौधरी हे होते हे पण तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे ओके त्यानंतर पुढे चलू आपण नेक्स्ट सर्वाधिक वाघांची संख्या असलेल्या देशांचा क्रम तर जगामध्ये सर्वाधिक वाघांची संख्या भारत या देशामध्ये आहे आणि टोटल भारतामध्ये एकोणतीसशे सदुसष्ट वाघ आहेत लक्षात घ्या एकोणतीसशे सदुसष्ट एवढे वाघ आहेत दोन नंबर आहे रशियामध्ये तीन नंबर इंडोनेशियामध्ये चार नंबर मलेशिया ओके तर बघा इथे रायमिंग वर्ड्स जुडतात रशिया इंडोनेशिया मलेशिया आणि पाचव्या क्रमांकाचा आहे नेपाळ तर भारत नंतर मग रशिया रशियानंतर इंडोनेशिया सुरुवातीचे तीन जरी पाठ ठेवले तरी चालेल ओके भारत रशिया इंडोनेशिया त्यानंतर मलेशिया आणि नेपाळ आणि वाघांची संख्या दुप्पट करण्याचं जे टार्गेट होतं ते होतं दोन हजार बावीसपर्यंत ओके आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न पण दुप्पट करण्याचं टार्गेट दोन हजार बावीसच बघितलं त्या दिवशी आपण व्हिडिओमध्ये बघितलं होतं की कुपोषणमुक्त भारत करण्याचं टार्गेटसुद्धा हे दोन हजार बावीसच होतं कारण दोन हजार बावीसमध्ये भारताच्या स्वातंत्र्याला किती वर्ष पूर्ण होत आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे म्हणून जास्त करून टार्गेट आपलं दोन हजार बावीस आहे ओके त्यानंतर पुढे थेलो आपण नेक्स्ट बघा फ्रुट्स नावाचे जे ई पोर्टल आहे ते सुरू करणारं राज्य ठरलेलं आहे कर्नाटक ओके तर फ्रुट्स नावाचं जे पोर्टल आहे ते सुरू करणारं राज्य ठरलेलं आहे कर्नाटक तर बघा मी केरळ नाही म्हणत आहे कर्नाटक तर इथे अशा गोष्टी आपण कवर करायच्या असते जे सेम सेम नाव असतात जवळपास ओके तिथे कन्फ्युजन होते तर फ्रूट्स नावाचं ई पोर्टल सुरू करणारं राज्य कोणतं आहे मग कर्नाटक ओके लक्षात घेता फ्रूटमधला ट लक्षात ठेवा तुम्ही आणि कर्नाटकमधला ट लक्षात ठेवा म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम ओके जगातील सर्वात मोठं हॉकी स्टेडियम जे आहे ते रूल केला ओडिशा येथे होणार आहे तर आपल्यासाठी ऑनलाईनर क्वेश्चन पण म्हणू शकतो की जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम रूल केला इथे होणार आहे ते कोणत्या राज्यात आहे ओडिशामध्ये त्या दिवशी आपण बघितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम कुठे होणार आहे तर आपण ते बघितलं होतं मोठेरा मोठेरा अहमदाबाद गुजरात येथे होणार आहे ओके त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन दिलेला आहे आपल्या पुढे बघा आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस हा वीस डिसेंबरला साजरा केला जातो ओके आणि आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस जो आहे तो दहा डिसेंबरला साजरा केला जातो म्हणजे इथे दहा दिवसाचा फरक आहे म्हणजे मानवी हक्क दिन म्हटला तर दहा डिसेंबरला लक्षात ठेवायचा आणि मानवी एकता दिवस म्हटला तर वीस डिसेंबर तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे ओके म्हणजे आपण काय काय बघितलं बघा फ्रुट्स नावाचं पोर्टल आपण बघितलं ट टवरून कर्नाटक आपण असं लक्षात ठेवलं कर्नाटकमधला तर फ्रुट्स नावाचं ई पोर्टल कर्नाटक दुसरा आपण पॉईंट बघितला सर्वात मोठे हॉकी स्टेडियम जे आहे ते रूल केला ओडिशा येथे आहे त्यानंतर बघितलं आपण आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस हा कधी साजरा केला जातो तर वीस डिसेंबरला आणि आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस म्हटला तर तो दहा डिसेंबरला साजरा केला जातो त्यानंतर पुढे चालू आपण भारतातील प्राणी संग्रहालयाला पहिल्यांदाच आय एस ओ प्रमाणपत्र मिळालेलं आहे लक्षात घ्या भारतातील प्राणी संग्रहालयाला पहिल्यांदाच आय एस ओ प्रमाणपत्र मिळालेलं आहे तर, तर ते कोणतं संग्रहालय आहे मग बघा तर ते नेहरू प्राणी संग्रहालय मग प्रश्न हा बनतो की ते कोणत्या ठिकाणी आहे तर हैदराबाद या ठिकाणी आहे तेलंगणा येते ओके तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे की इज डुईंग बिझनेस इंडेक्स कोण काढतो तर ईज डुईंग बिझनेस लक्षात घे जागतिक बँक काढते म्हणजेच वर्ल्ड बँक काढते ज्याचं मुख्यालय वॉशिंग्टन इथे आहे आणि ईज डुईंग बिझनेस इंडेक्स दोन हजार वीसमध्ये भारताचा जो क्रमांक आहे तो, तो त्रेसष्टवा क्रमांक आहे हे पण इथे तुम्ही लक्षात घ्या ओके तर जागतिक बँक इज डुईंग बिझनेस इंडेक्स काढते तर कोणती बँक जागतिक बँक हे पण तुम्ही इथं लक्षात घ्या आणि तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की इज डुईंग बिझनेस इंडेक्स जागतिक बँक कोणत्या वर्षापासून काढते ओके तर बी केअरफुली ते तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे ओके तर बघा मग भारतातील प्राणी संग्रहालयाला पहिल्यांदाच आय ओ प्रमाणपत्र मिळालेलं आहे तर ते कोणतं संग्रहालय ठरलेलं आहे नेहरू संग्रहालय जे कुठे था आहे हैदराबाद येथे आहे आणि इज डुईंग बिझनेस इंडेक्स कोण काढतो तर जागतिक बँक काढते आणि दोन हजार वीसनुसार भारताचा क्रमांक कितवा लागतो त्रेसष्टवा क्रमांक लागतो ओके आणि जे आपण आपल्या चॅनलवरती करंट्स अफेअर घेत आहे त्याच्या तुम्ही स्वतः नोट्स बनवायच्या आहे आणि त्या नोट्सबुकमध्ये लिहायच्या आहे जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये आपल्याला त्याचा नक्की फायदा होईल तर आय होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल टेक केअर अँड जॉईन रेग्युलरली थँक्यू सो मच